महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत शहरात पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी कृष्णा यांनी पुढील 2 वर्षात शिल्लक कामे पूर्ण करण्याकरता सुधारित बार चार्ट सादर करण्याची सूचना MJP अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. उद्भव विहीर आणि मुख्य पाईपलाईन या कामांवर लक्ष केंद्रित करून कामाची गती वाढवावी. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य पाईपलाईन टाकण्याचं काम 1 एप्रिलपासून सुरू होतील असं नियोजन करण्याचे निर्देश कृष्णा यांनी दिले. तसेच प्रकल्पातील येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी MJP अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत समन्वय ठेवावे. यावेळी महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडे यांनी मुख्य उद्भव पासून शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी आवश्यक त्या बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना MJP अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत MJP मुख्य अभियंता राम लोलपाड, कार्यकारी अभियंता अजय सिंग, शहर अभियंता SD पांझडे, GVPR मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर रेड्डी, प्रोजेक्ट हेड अग्रवाल आणि इतर MJP अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.